विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लक्ष्मण हाके यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली आहे आणि यावेळी वडेट्टीवारांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी हाके यांच्या प्रकृती विचारपूस केली, त्याचबरोबर वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा देखील केली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांना माहिती देताना मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ उद्या आंदोलनस्थळी हाकेंची भेट घेणार असल्याचं म्हटलंय. लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचा आजचा 8वा दिवस आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात लक्ष्मण हाके आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय. राज्यभरातून हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देखील दिला जातोय, जास्त पाठिंबा बीडमधून त्यांना मिळतोय. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ओबीसी आरक्षणासाठी हाके 8 दिवसांपासून आमरण उपोषण करतायत. ही सगळ्यात मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय. तर आज वडेट्टीवारांनी त्यांची भेट घेतली. उद्याला मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ, मंत्र्यांचं शिष्टमंडळ, सरकारचं शिष्टमंडळ उद्या इथे येणार आहे. ही मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय. विजय वडेट्टीवारांनी आज हाकेंची भेट घेतलेली आहे.